आजही 24 तास एक पाऊल पुढे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेशी उत्तर कोरियाचं वैर आहे. त्यांच्यातला हा संघर्ष गेल्या अनेक दशकांपासून चालत आलाय. उत्तर कोरियानं युद्धाची धमकी दिली असली तरी त्यांच्यामध्ये यापूर्वी देखील युद्ध झालंय. याच काळात कोरियन नागरिकांना सिला राजेच्या काळात खरी ओळख मिळाली. चीन आणि जपानपासून वेगळं होत कोरियानं जगाच्या नकाशावर आपलं स्थान निर्माण केलं. पण कोरियाला या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 1200 वर्ष लागली. जपाननं सैन्य बळावर कोरियाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. जपाननं कोरियावर कब्जा केला त्यामुळे बंडाचा झेंडा उभारला गेला. कोरियन नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी बंडखोर संघटना स्थापन केली. त्यांच्या युद्धामध्ये काही चीनी आणि सोव्हिएत कम्युनिस्टांनी त्यांना साथ दिली. अमेरिकेनंही काही संघटनांना मदत केली होती. चीनच्या कम्युनिस्टांना सोबत घेऊन किम संग यांनी जपान विरुद्ध गनिमी युद्ध पुकारलं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 36 वर्षांनी गुलामीच्या शृंखला तोडून कोरिया जपानच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. कोरियानं गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या खऱ्या, पण समस्यांच्या बेड्या मात्र कायम राहिल्या. जपानी गेले मात्र सोव्हिएत सैन्यानं कोरियाच्या उत्तर भूभागावर कब्जा केला. तसंच किम संग यांचा राज्याभिषेक केला. दुसरीकडे अमेरिकेनं कोरियाच्या दक्षिण प्रांतावर झेंडा रोवला आणि कम्युनिस्ट विरोधी नेते सिगमन री यांच्याकडे सत्ता सोपवली. त्यामुळे कोरियाचे दोन तुकडे झाले, उत्तर आणि दक्षिण कोरिया. तणाव वाढत गेला. सिगमंद्री यांनी अखंड कोरियावर अधिकार सांगत सिओलमध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाची स्थापना केली. या घटनेला 25 दिवस उलटले नाहीत तोच किम संग यांनी प्यांगबँगमध्ये डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाची घोषणा करत संपूर्ण कोरियावर हक्क सांगितला. सिगमंद्री यांच्या एक पाऊल पुढे जात किम संग यांनी चीन आणि सोव्हिएत युनियनच्या मदतीनं दक्षिण कोरियावर हल्ला केला आणि खऱ्या अर्थानं तिथूनच युद्धाला सुरुवात झाली. अमेरिकेच्या सैन्यानंही याला चोख उत्तर दिलं. पुढे 3 वर्ष ते युद्ध चाललं. अनेक शहरं उद्ध्वस्त झाली, लाखो नागरिक मृत्युमुखी पडले. लाखो लोकांचा बळी घेतल्यानंतर हुकुमशहाच्या रक्ताची तहान शमली आणि युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. पण दोन्ही देशातला तणाव मात्र जराही कमी झाला नाही. पुढच्या काही दशकात दोन्ही देशातली परिस्थिती बदलली. 90 दशक उजाडलं तेव्हा युरोप आणि सोव्हिएत युनियनमधून कम्युनिस्ट सरकार अस्ताला गेलं आणि कम्युनिस्टांची सत्ता असलेल्या देशांकडून उत्तर कोरियाला मिळणाऱ्या मदतीचा ओघ थांबला. याचा परिणाम उत्तर कोरियावर झाला. किम संग यांच्या मृत्यूमुळे सगळा देश हादरून गेला. पण किम संग यांनी आपला मुलगा किम जोंगच्या हाती सत्ता सोपवण्याची तयारी त्याआधीच करून ठेवली होती. किम संगच्या मृत्यूनंतर किम जोंगनं देशाची सूत्र हाती घेतली. किम जोंगनं सत्ता हाती घेतल्यानंतर सैन्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं, अणुशस्त्र सज्जतेवर भर दिला. मात्र देशातली जनता अन्नान्न करू लागली. किम संगचा मुलगा किम जोंग उन सत्ता हाती घेतली. राजा बदलला मात्र धोरण बदलली नाही. तासासाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई. आणि या दोन्ही देशांची सगळी पार्श्वभूमी आपण जाणून घेतली. या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे, युद्धाचे ढग आहे, तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठेवरती या देशांनी जगाला आणून ठेवलं आहे. या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुणे विद्यापीठाच्या संरक्षण शास्त्र विभागाचे प्रमुख विजय खरे. खरे सर, स्वागत आपलं बुलेटिनमध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता आपण पार्श्वभूमी जाणून घेतली, मात्र सध्या या दोन्ही देशांमध्ये काय परिस्थिती आहे, दोन्ही देशांची काय मानसिकता आहे, काय सांगाल थोडक्यात? नमस्कार. पहिल्यांदा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 29 जानेवारी 2002 मध्ये सिनेर बुश
अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी ॲक्सिस ऑफ इव्हिल ही संज्ञा इराण, इराक आणि उत्तर कोरियाबाबत मांडली. आणि ॲक्सिस ऑफ इव्हिल म्हणजेच की जे राष्ट्र दहशतवादासाठी मदत करत असतील किंवा जे राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या आधिपत्याखाली असलेल्या सिक्युरिटी काउन्सिलला डावलून आण्विक शस्त्रांचा कार्यक्रम राबवत असतील अशा राष्ट्रांना ॲक्सिस ऑफ इव्हिल जाहीर केल्यानंतर उत्तर कोरियाने नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी जी आण्विक प्रसार बंदी जी आहे त्याच्यातून विड्रॉ झाले. आणि 2003 ते 2007 या कालावधीमध्ये ज्याला आपण सिक्स पार्टी टॉक्स म्हणतो त्याच्यात दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, जपान, अमेरिका, चीन आणि रशिया या सहा देशांनी आण्विक शस्त्रांचा वापर एकमेकांवर होऊ नये, डिन्युक्लिअरायझेशन ऑफ कोरियन पेनिन्सुला आणि त्याचबरोबर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये शांतता आणि समन्वय असावा यासाठी सिक्स पार्टी टॉक सुरू होती. दुर्दैवाने 2003 ते 2007 या कालावधीत जवळपास 4 चर्चेच्या फेरी झाल्यात परंतु फारसा त्याला कुठलाही रिस्पॉन्स पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही. आणि मग पुढे या ठिकाणी संघर्षाचं जे वातावरण आहे हे कंटिन्यू राहिलं. आपल्याला माहित असेल की सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर उत्तर कोरियाला जर कोणी मदत केली असेल तर चीनची. आणि चीनचं जे उत्तर कोरियाचं जे क्षेपणास्त्र जे आहे ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा जो मिसाईल्स प्रोग्राम आहे विशेषतः त्यांच्याकडे नोडॉंग एक त्याची जी रेंज आहे 1000 किलोमीटर पर्यंत ती मिसाईल क्षेपणास्त्र जाऊ शकतात. टेपोडॉंग ही 2200 किलोमीटर पर्यंत आहे. मुसेडॉंग हे 4000 किलोमीटर पर्यंत आहे. आणि टॅपोडॉंग ही 6000 किलोमीटर पर्यंत क्षेपणास्त्र डागू शकता. अशा पद्धतीचं मिसाईल क्षेपणास्त्र प्रोग्राम त्यांच्याकडे असल्याकारणे आज उत्तर कोरिया अलास्का आणि अमेरिकेचं मेनलँड जे आहे त्याला टार्गेट करू शकतं अशा पद्धतीची धमकी उत्तर कोरियाने दिलेली आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टींची शक्यता आपल्याला दिसते. एक तर याच्या मागे पहिल्यांदा उत्तर कोरियाने उत्तर कोरियाचा जो किम हे ज्यांचं वय जे 30 वर्ष आहे यांना पहिल्यांदा जागतिक पातळीवर दाखवून द्यायचं की उत्तर कोरिया हे जरी आयसोलेशनमध्ये असेल तरी त्यांचं नेतृत्व त्यांच्याकडे असणारी आण्विक शक्ती निश्चित नेतृत्व कणखर आहे. आणखी या सगळ्या संदर्भामधल्या महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायची उत्कंठा आम्हाला आहे सर. अत्यंत महत्वाचं तुम्ही या ठिकाणी सगळं सांगताय नेमकी काय परिस्थिती आहे तिथली ती हे जाणून घेणार आहोत. पण एका ब्रेकशिवाय झाले एक छोटासा ब्रेक घेतोय. विजय खरे आपल्या बरोबर आहेत आणि या विषयावरती ते सखोल आपल्याला सगळं त्या तिथली परिस्थिती काय आहे ते नेमकं सांगतायत. एक छोटासा ब्रेक घेतोय लगेचच परतोय. झी 24 तास एक पाऊल पुढे.